लॉकडाउन काळातील घरगुती वीज बिल माफ करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना गेल्या 7-8 महिन्यापासून सातत्याने आंदोलन करते। महावितरण कंपनीने गेल्या वर्षभरामध्ये ना बिलाचं वाटप केलं ना बिलाची वसुली केली आणि त्यामुळे आज एक वर्षाची थकबाकी साचलेली आहे। सरकारने सुरुवातीला लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याची भूमिका घेतली पण आता अचानक घुमजाव करून सर्वसामान्य लोकांचे वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा सुरू केलेला आहे। मार्च अखेरमध्ये लोकांच्याकडे पैसा नाही, सामान्य माणसाचे हाल होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये 2-3 दिवसात 1 वर्षाचं 10,000-15,000 विजेचं बिल भरा असा तगादा लावला जातोय, सामान्य माणसाने करायचं काय। आणि म्हणून याच मागणीसाठी येत्या 19 तारखेला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सकाळी 11 वाजता रस्ता रोको करायचं ठरवलं आहे। पंजिंगा पुलावर मोठ्या संख्येनं आपल्याला यायचं आहे, मागण्या आपल्या दोनच आहेत, एक लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा आणि उर्वरित वीज बिलाला मुदत द्या, हप्ते द्या आणि सक्तीचं वीज कनेक्शन तोडणं बंद करा। याच मागणीसाठी आपल्याला प्रचंड असं शक्तिप्रदर्शन करून सरकारला नमवायचं आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन होणार आहे, कोल्हापूर जिल्ह्याच्या आंदोलनामध्ये मी स्वतः असणार आहे, तुम्ही मोठ्या संख्येनं या। धन्यवाद।